हॅलो व्ह्यूवर्स, काल महाराष्ट्रामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा झाली. खूप जणांच्या मनात शंका होते की एम पी एस सीची परीक्षा होईल की पोस्टपॉन होईल, पण त्यावर आज क्लॅरिटी आलेली आहे. एम पी एस सीने एक नवा अपडेट दिलेला आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असेच एम पी एस सीविषयी महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी तसेच महत्त्वाचे अभ्यासाविषयी व्हिडिओ मिळवण्यासाठी तसेच ट्रिक्स स्वरूपात व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला अपडेट पोहोचेल. येथे पाहू शकता हा एम पी एस सीने अपडेट 5 एप्रिल 2021 म्हणजे आजच दिलेला आहे. घोषणा पहा. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 प्रवेश प्रमाणपत्राबाबत जाहिरात क्रमांक 5/2020 दिनांक 28 फेब्रुवारी 2020 तसेच दिनांक 11 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार आयोगामार्फत रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे तुम्हाला आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच आपले छायाचित्र व मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी त्या मूळ ओळखपत्राची एक छायांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही, उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई आधारवर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह आधार डाउनलोड केले असल्यासच ई आधार वैध मानण्यात येईल. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. फक्त प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, मूळ वैध ओळखपत्र, मूळ वैध ओळखपत्राची छायांकित प्रत, मुखपट, फेस शिल्ड, हातमोजे व सॅनिटायझरची पिशवी बॉटल या आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. राज्यसेवाप्रमाणे आपल्याला आयोग हे सारं प्रोव्हाइड करणार नाही, स्वतः आपण ते घेऊन जायचं आहे. फेस शिल्ड कंपल्सरी नाही आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. COVID-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील स्पर्धा परीक्षेकरता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतरांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदसूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यावर कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास अर्ज सादर केल्याचे तसेच विहित कालावधीत परीक्षा शुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कॉन्टॅक्ट secretary@mpc.gov.in व mpc.support@mahaonline.gov.in या ईमेल अथवा 022-6131-6402 या दूरध्वनी क्रमांकावरून
आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल। तर या अपडेटवरून आपण 100% सांगू शकतो की MPSC संयुक्त पूर्वपरीक्षा 11 एप्रिलला होणारच। परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट।